तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, APG अब्दुल कलाम साहब, बसवेश्वर, तमाम महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम करतो। अच्छा, या राष्ट्रीय मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने जो धरणे आंदोलनाचा आज आयोजन करण्यात आला होता, सर्वात प्रथम मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला भारतीय लोक अधिकार संघटनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर करतो। मित्र, खरोखरच या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे या सरकारने तो मुद्दा कुठेही निकालीस काढण्यास तयार नाही। केवळ इलेक्शन आले जवळ की इलेक्शनाच्या मुद्द्यावर विविध समाजात विविध धर्मामध्ये त्याचं बुगुल वाजवायचं आणि आपलं जी पोळी आहे ते साधून घ्यायचं आणि 5 वर्षे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही। मित्र, भारताला स्वातंत्र्य मिळून आज आपण शतकापर्यंत पोहोचत आहोत, तरी पण आज आम्हाला आरक्षण द्या ही मागणी करावी लागत आहे। ही एक दुर्दैवी आहे, कारण भारत स्वातंत्र्य देशामध्ये आरक्षणाची मागणीकरिता आपल्याला रोडवर आंदोलने मुकमोर्चा करावे लागतात। हा एक खूप मोठा धोक्याचं संकेत वाटतं। मित्र, ज्यावेळी 24 जानेवारी 1947 घटना समितीने सरदार वल्लभभाई पटेल यांनी अल्पसंख्यक मुस्लिम मूलभूत हक्क सल्लागार समितीचे होते, त्यावेळेस या तमाम भारतातल्या मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कटिबंध झाले होते आणि देवेव घालण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील होते। असतानासुद्धा इतर काही राजकीय लोकांनी तशामध्ये आड येऊन इथल्या मुस्लिम आणि हिंदू या दोघांमध्ये भांडे लावून हा मुद्दा जिथे तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला। कारण का, इतर जे समितीमधले लोक होते त्या समितीतल्या लोकांना फक्त मुस्लिम आणि हिंदूचा वाद पेटवून त्यांना भांडणामध्येच व्यस्त करायचं किंवा त्यांच्या मुलाला शिक्षणाकरिता त्यांना आरक्षणासाठी त्यांना कुठल्याही संधी द्यायच्या नव्हत्या असं वाटतो। मित्रो, हा सरकार कोणताही असो, सरकाराची एकच नीती असली पाहिजे की ते आरक्षण दिलं पाहिजे। आरक्षण का मागतोत? आम्हाला मुख्य प्रवर्गामध्ये येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरक्षण आहे। आरक्षणामुळे आपण मुख्य प्रवर्गामध्ये येतो, हे घटनेमधला फंडामेंटल राईट्स आहेत, आपले मूलभूत अधिकार आहेत। आणि मूलभूत अधिकारावर ज्यावेळेस भारताच्या कानाकोपऱ्यातून या मुस्लिम समाजाबद्दल आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोर्चे आणि हे निघाले, त्यावेळेस हा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा या गोष्टीवर शहानिशा करून इथल्या सरकारला बजावलं की तुम्ही हे 5% आरक्षण द्या, शिक्षणाकरिता द्या, नोकरीकरता द्या, सवलतीकरता द्या म्हणून सांगितलं होतं। तरी पण इथल्या सरकारनं शासनाची नियमाची पायवली केली आणि या शासनानं हायकोर्टला सुद्धा मानलं नाही, म्हणजे हे गेंड्याच्या कातोळीचं सरकार काय हे असं मला इथं म्हणावं लागतं। कारण का मित्रो, सुप्रीम कोर्ट आज या समाजाला आरक्षण द्या म्हणतं, शिक्षणासाठी द्या म्हणतं। आज माझ्या या मुस्लिम बांधवांचे मुलं आज शिक्षणासाठी दरदर फिरतात, त्यांच्याकडे हाताला काम नाही आहे, त्यांच्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी आर्थिक बाजू कमजोर आहे। आजही आमचा मुस्लिम बांधव सक्षम नाही आहे या भारतामध्ये, आजही आमच्या या देशामध्ये आमचा मुस्लिम बांधव सुरक्षित नाही आहे, आज बी या देशामध्ये आमचा मुस्लिम बांधव आज नाही का सुरक्षित नाही। मित्र, तुम्हाला माहीत आहे NRC चा प्रकरण,
आपण त्याच्यामध्ये भारत देशभर आपण आंदोलन केलो म्हणून तो कुठतरी कायदा थांबला आणि आमच्या मुस्लिम बांधवांच्या मनातली भीती कुठतरी थांबली गेली कारण त्याला साईन बागला या देशातला हिंदू मराठा मुस्लिम शीख ईसाई सर्वांनी पाठिंबा दिलं होतं म्हणून या देशातला सरकार घाबरलं आणि म्हणून त्याचं थांबलं मित्र कारण हा सरकार गेंड्याची कातोळीचं सरकार होतं आणि ते काय ऐकत नव्हतं म्हणून सर्व कारण मुस्लिम समाजाच्या पाठीशी या भारतातले सर्व जाती धर्म त्यांच्यासोबत आहेत कारण या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इथं मोलाचं वाटा इथं मुस्लिम समाजाचा आहे हे आम्हाला विसरता कामा नये. आजही आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणून जगतो वागतोत वावरतोत तर इथल्या मुलाला इथल्या मुस्लिम भाईच्या मुलाला शिक्षणात आरक्षण मिळायला पाहिजे, नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे, कामात आरक्षण मिळायला पाहिजे, सुखसुविधा मिळायला पाहिजे, त्यांना अनेक कष्टापासून दूर होते ते त्यांना मिळायला पाहिजे आणि हा गरजेचा आहे. आता कधी मिळणार सरकार मायबाप हो, आता कधी तुमची झोप उघडणार आणि तुमची झोप उघडण्यासाठी आम्ही आणि परत या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अजून आवाज उचलू, शाईन बाग सारखे अजून मोठमोठे मोर्चे काढू आणि या सरकारला जागा करू. तोपर्यंत हा सरकार जागा आहे. आम्ही मुस्लिम समाजाला 5% आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, मराठा सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, मातंग समाजाला अर्धवर्ग मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. ज्या ज्या देशातले या जाती धर्माच्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्या सर्वांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही भारतीय लोकाधिकार संघटना आता गप्प बसणार नाही. आता आम्ही आम्हाला तुम्ही कोरोनामध्ये आमचं तोंड बांधलं, आमचं नाक बांधलं, आमचं हात बांधलं, आता आम्ही मोकळे झालो, आम्ही कोरोनाला भिणार नाही, आम्ही तुमच्या डेल्टाला भिणार नाही आणि तुमच्या बापालाही भिणार नाही. आता फक्त तुम्ही आणि आम्ही आम्ही आंदोलन करू आणि आमचे न्याय हक्क आमच्या पदरात. अरे आरक्षण कोणाच्या बापाचं नाही, आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार सुद्धा नाही मित्र. कारण का आरक्षणामुळे आमची प्रगती होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या उपकाराने आज आम्ही स्वतंत्र बोलू लागलो, संविधानाच्या कलम 19 प्रमाणे आम्ही व्यासपीठावर बोलू लागलो आणि बोलके लोकांचे तोंड बंद करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या आमच्यावर आठी लादून आमचं तोंड बंद करण्याचं काम करत आहात. अरे तोंड बंद केल्याचं हरकत नाही, आमची लेखणी चालू आहे. या लेखणीने या सरकारला आम्ही ज्या विचारू मित्र आम्हाला घाबरायचं नाही. असे कोरोना जरी किती आले तरी आम्हाला घाबरायचं नाही. अरे कोरोनामध्ये मेले कोण? दोन नंबरचे लोक. कोरोनामध्ये मेले कोण? आमच्या अन्याय करणारे लोक. कोरोनामध्ये गेले कोण? अरे कोरोनामध्ये सच्चाईनं आणि इमानदारीनं काम करणारे आणि समाजाचं काम करणारे लोक कोरोनातून घरी वापस आले. त्यातला मी आहे. 19 स्कोर असलेला कोरोना पॉझिटिव्ह देगलोरमध्ये परत जिवंत येतोय आणि समाज करायला लागतोय म्हणजे पुण्याची देणगी आहे. आणि जो जो माणूस या भारतामध्ये पुण्याय केले आणि तो इथे जिवंत आहे मित्र. म्हणून आता आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला आता विसरायचं नाही. आम्हाला सर्वांना एक व्हायचं आहे, एकी दाखवायची आहे. आम्हाला कोणी कोणाच्या पक्षातले असाल, कोण कुठल्या संघटनेतले असाल माहीत नाही, पण हा मुद्दा सामाजिक मुद्दा आहे, हा मुद्दा सर्वांचा मुद्दा आहे, हा मुद्दा विकासाचा आहे, हा मुद्दा आपल्या सर्वांसाठी आहे. माझा हैदराबाद सारखा माणूस, एक गरीब माणूस, एक मोलमजुरी करून आपल्या मुलाला डॉक्टर बनवतोय, पण डॉक्टर बनत असताना अनेक अडचणींना सामना करतो. तोच जर 5% आरक्षण जर मिळालं तर आमचा हैदराबाद सारखा माणूस आपल्या मुलाला चांगल्या लेवलवर पोहोचू शकतो, डॉक्टर बनवू शकतो, इंजिनियर बनवू शकतो, कलेक्टर बनवू शकतो, तहसीलदार बनवू शकतो. मग तुम्ही तहसीलदार कलेक्टर कोणाला बनवणार आहेत आमचे आरक्षण हिसकावून घेऊन? अरे तुम्ही बाहेर देशात राहणाऱ्या बामणाला बनवणार आहात का? तुम्ही इथले बामणे बनणार आहात? आम्ही कधी तहसीलदार बनणार? आम्ही कधी कलेक्टर बनणार? आम्ही कधी डॉक्टर बनणार? आमचे दरवाजे तुम्ही बंद केलात तर आता आम्ही ते दरवाजे आमच्या सर्वांच्या आवाजानं, आमच्या सर्वांच्या हिमतीनं, आमच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही हे दरवाजे खोडून काढण्याचं काम करू आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळून येण्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करू, धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही प्रयत्न करू, मातंग समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आरक्षण तर मातंग समाजाला आहे पण अवकडाची मागणी आज विप्रलंबित आहे ते मिळेपर्यंत आम्ही राहू. इतर अजून
बऱ्याच काही लोकांची आहे, बंजारा समाज आहे, बंजारा समाजाला सुद्धा अनेक गोष्टीची कमतरता आहे, त्यांचा सुद्धा सर्वांगीण विकास झालेला नाही. आज विकास करण्यासाठी आम्ही त्यांच्यासुद्धा पाठीशी राहणार आहोत मित्र. आणि आता सरकारला कळालेलं आहे, आता आम्हाला घाबरायची गरज नाही मित्र, आता आम्हाला एकी दाखवायची आहे. कारण का, इथला हायकोर्ट, इथला सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने आहे, म्हणजे आमचं मायबाप आहे. आणि मायबापाचा हा धरून दाखवलेल्या कलमाप्रमाणे या सरकारला आपण दाखवून देऊ की या या कलमाअंतर्गत आम्हाला आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी मिळाली आणि त्यामध्ये आम्हाला न्याय 5% द्या शिक्षणामध्ये म्हणलेलं आहे आणि ते मी आपण पाळून घेण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करू मित्र. यासाठी मित्र आपण शाहीनबागचा मी यापूर्वी जिकीर काढला. शाहीनबागमध्ये आपण याच मुद्द्यावर होतो. शाहीनबागमध्ये मुस्लिम समाज घाबरलेला होता, हादरलेला होता, आमचं काय होईल का नाही. आता या सरकारनं परत एक नवीन हे काढलं, काय कळलं या सरकारचं काय चाललंय काय. सरकारमध्ये विद्वान माणसं आहेत, सरकारमध्ये आम्हाला विश्वास होतो मायबाप या सरकारावर की एक सरकार येतोय ओबीसीला आरक्षण देतोय, एक सरकार येतोय मराठ्याला आरक्षण देतोय, एक सरकार येतोय हे करूत म्हणते आणि दुसरा सरकार पाणी फिरवतोय आणि त्याच्यावर समिती बनवतोय. समिती बनवत बनवत आणि एक ओबीसीचं आरक्षण आता हुकण्याचं काम चालू आहे मित्रो. आता ओबीसी समाजाला माझं आव्हान आहे मित्रो, आता झोपू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता तुम्ही बसू नका, आता उठून राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि ओबीसी समाजाचं जे रद्द होणारं आरक्षण आहे आणि त्या आरक्षण आपण घेतल्याशिवाय राहणार नाहीत मित्रो, आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. कारण का, या देशातला कणकर, इथला मुस्लिम भाऊ, इथला ओबीसीचा भाऊ, इथला मराठा समाज, इथला एससी समाज हा एकजुटीने हा देश बनतोय. या देशामध्ये चांगलं नांदायचं आहे आणि या देशामध्ये संविधानाची जरी आहे, संविधान चालतं तर आम्हाला अधिकार मिळायला पाहिजे. आणि हे आम्हाला बाबासाहेबानं, शिवाजी महाराजानं, बसवेश्वरानं, अब्दुल कलामनं आम्हाला हे शिकवलं आणि त्याच ह्याच्यानं आम्ही हे करणार आहोत मित्र. आणि मित्र जो ओबीसीचा प्रश्न आहे तो प्रश्न इथल्या सरकारला मिटवायचा नाही. मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे, इथल्या सरकारला मिटवायचा नाही. इथले एससीचे प्रश्न आहेत, इथल्या समाजाला मिटवायचा नाही. का, की त्यांना राजकारण करायचं आहे. का राजकारण करायचं आहे मित्र. आज आमचा या तालुक्यामधला लेडी प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. इथल्या सरकार आणि मुखेडचे आमदार आणि देगलूरचे आमदार आणि माननीय अशोकराव चव्हाण जर एका जागी बसले तर हा प्रकल्प पुन्हा एका 6 महिन्यामध्ये चालू होतो. आणि माननीय स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेबाचे जे कपडे धुण्यासाठी आज बी आहेत ते धुवायला मिळाले असतं मिळतं, परंतु यांच्या मनात करायचं नाही. आणि म्हणून हा मार्ग आमच्या शेतकऱ्याला इकडे तिकडे फिरवायचं, आमच्या शेतकऱ्याचे माथेफिरू करायचं, आमच्या शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि त्यांना हायकोर्टला पाठवून द्यायचं आणि इथं वाढीव बजेट आणून आणि मलिदा खात बसणारे आमदार, खासदार, दलाल इथं जमले, त्यामुळे हा लेंडी प्रकल्प बंद आहे. आता आम्ही बसणार नाहीत. आम्ही या सर्व गोष्टी आमच्या सर्व समाज बांधवांसोबत घेऊन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परत ॲडव्होकेट सूर्यवंशी या संविधान हातात घेऊन या महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाच्या विषयावर असेल आणि या इथल्या विकासाच्या विषयावर असेल परत संविधान रथयात्रा काढून या सरकारला जाग देण्याचं काम करणार आहे मित्रो. आणि हा सरकार तोपर्यंत जागणार नाही. आता यावेळेस आपल्याला या सरकारला दाखवून द्यायचं आहे मित्रो. काय दाखवून देणार आहोत, आमच्यामध्ये फोडाफोड चालते मित्रो. आता आम्हाला आपल्या कामासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या आरक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी या सरकारला आपले काम झाल्याशिवाय या सरकारला वोट द्यायचं नाहीतर नोटा मारायचं असं आपण ठरवून घेऊ. आणि या सरकारला तेव्हा जाग येईल की इथली हे काय. कारण काय, कोणी बी आता आम्हाला लावून जातं पण आमचे काय मागण्या पूर्ण करत नाही. आम्ही किती दिवस रोडवर बसायचं, किती दिवस आम्ही ओरडत राहायचं, किती दिवस या सरकारला सांगत राहायचं, किती दिवस आम्ही निवेदन देत राहायचं, किती दिवस आम्ही काय काय करायचं नाही. अरे आमच्या समाजामध्ये
आमच्या मुस्लिम समाजामध्ये काँग्रेसमधील नेते आहेत, बीजेपीमधील नेते आहेत, शिवसेनेमधील नेते आहेत, सगळ्यांच्याच पद्धतीनं तुमचे पक्ष, तुमची राजकीय पार्टी, तुमची राजकीय पोळी भासते. तर तुमच्या त्याच मदतीनं आमच्या भाऊबंधवाच्या शिक्षणासाठी, आमच्या भाऊ लेकरांच्या शिक्षणासाठी का तुम्ही आरक्षण देत नाही, हा सवाल माझं या सरकारला आहे. म्हणून विद्यमान उपजिल्हा उपविभागीय अधिकारी साहेबांच्या वतीनं मार्फत या सरकारला आम्ही जाग करण्यासाठी आज आम्ही या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित आहोत. आणि या धरणे आंदोलनाला माझ्या सर्व संघटनेच्या वतीनं आणि आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा करतो. आणि हा विषय घेतल्याशिवाय मी तर गप्प बसणार नाही मित्र. मला कधीही बोलवा, कोणत्याही रात्री बोलवा, कुठल्याही विषयावर बोलवा, आपण त्या विषयावर आपण मुद्देशीर कायदेशीर आपण मागणी मांडू आणि कायदेशीर आपण हा लढा लढू एवढी सांगतो. आणि मला बोलण्याची संधी दिलात, आपण सर्व इथं जमलात आणि हे न्यायासाठी जमलात हे म्हणून तुम्हा सर्वांचं मी पुन्हा माझ्या हृदयातून तुमचं स्वागत करतो आणि मला बोलण्या संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.